हॅलो, यापुढील होणारा सामना गोळी चिंचवली आपण आपले फलंदाज त्वरित पाठवावे, कारण की आज बऱ्याच मॅच आहेत, कारण की आपण 4 दिवसात सामने 3 दिवसात करणार आहे, कारण की ग्राउंडचा आपल्याला परमिशनचा प्रॉब्लेम असल्यामुळं. आणि आपण आपल्या संघाला सांगवले, गणेश राणा पाटील खालापूरचे अध्यक्ष नियम सांगा. हॅलो, चला पुढचा सामना गोळी चिंचवली ड गटातील दुसरा सामना, दिवस पहिला. पंचांची भूमिका करताय सतीश साळुंके आणि राजेश सोवाळ. आपण यांना आपले जे नियम आहेत ते त्यांना सांगा, काय डिक्लेअर झोन काय आहे, डिक्लेअर झोन काय आहे आणि रिव्ह्यू काय आहे. रिव्ह्यू जो तुमचाच राहणार, फक्त प्लेयरांचा नसणार. आणि सामना हा 20 मिनिटांमध्ये कम्प्लीट झाला पाहिजे. बॉल आतमध्ये गेला तर 2 डिक्लेअर धावून काढायचं पुढे असलं तर. राजेश सोवाळ पटापट करूया, तुम्ही घाई केली तरच होऊ शकते. चला ओराले संघाचा 12th मॅन आहे नरेश, आहे स्कोरर आहे नरेश, काय नाव बॉलर्स नेम नीरज संदेश बॅट्समन. पहिला चेंडू वाईड, धावसंख्या 1-1 झालेली आहे. पहिला षटक चालू आहे तो नीरज, बॅट्समन आहे संदेश आणि दर्शन. 4 षटकांचा धामना, 1 ओव्हर पॉवर प्ले. वर्षातली पहिली टुर्नामेंट जनता क्रिकेट ग्राउंड कैलासवाती अतुल गजानन. थोडासा असला चालेल, कारण की ग्राउंडची 3 दिवस सतत पाऊस पडत होता. इथे पावसानंतरही कालच्या 1 दिवसात आपण केलेली तयारी आहे, तरी सर्व संघांनी याची नोंद घ्यावी. सुंदर असा ऑफ साईडच्या मालेला, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने धावसंख्या 4 मधून धावसंख्या आली ती 9. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 9. 2 चेंडू 9 धावा. पहिला स्वेअर, दुसरा चौकार, तिसरा चौकार. नीरजचा 3रा चेंडू संदेश यांना, बघूया बॅक टू बॅक 3 चौकार मारतात का संदेश. आणि या सामन्यातली पहिली चौकार हॅट्रिक मारली ती संदेश यांनी, धावसंख्या आली ती 13. कुरवंडे संघाचा संघाचा कर्णधार जर आला असेल तर आपण प्लीज इकडे आपली नोंद घालावी. कुरवंडे ड गटातल्या पहिल्या सामन्यामध्ये साहेबनगर टीमने विजय मिळवला जांबरू संघाच्या अगेन्स्ट. आता सामना चाललाय तो दुसरा, होराले वर्सेस गोळी चिंचवली ड गटातील दुसरा सामना. धावसंख्या घोषांकित मध्ये केली, धावसंख्या आली 2 ने वाढवून धावसंख्या आली ती 15. शाळेत गेला
बरेच चेंडू लागणार आहे या ग्राउंड वरती। धाव संख्या दोन ने वाढून धाव संख्या आली ती 15 चार चेंडूच्या समाप्तीनंतर। लाइव वाले ने बंद कैमरा हाँ एक मिनट रहो चला पंच थोड़ा फास्ट घेऊया। पुढील होणारा सामना हा चिंचपाडा पेन आरवी 11 चिंचपाडा पेन वर्सेस कोरवंडे। सुंदर असा मारलेला बघूया का किती धाव मिळत आहे त्याच आणि सहा धावा बॉल घेऊन बॉल 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 पहिल्या षटकात संदेश यांनी जोरदार अशी फलंदाजी सुरुवात केली होती। धावसंख्या सहा ने धावसंख्या होती 21 धावांचा वर्षाव होतोय। आम्हाला तरी वाटलं की अशी धाव खेळपट्टी असली तर थोडा कमी स्कोर होईल पण इथे स्कोर काय थांबत नाही। सुंदर असा चेंज ऑफ पेस धाव संख्या एक ने वधन धाव संख्या आली ती 22 या षटकातील ओवर झालेले वाटतं ओवर झालेले एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आली ती 22 पुढचा गोलंदाज रोहित सावंत होराळे संघाचा रोहित सावंत नेट संपत आला त्याचा हो सुंदर असा षटकार संदेश पाटील यांच्या बॅटीने निघाले दणदणीत असा षटकार। चेंडू मला तरी असं असं वाटतंय कुठलाही चेंडू घेतला चौकार आणि षटकार जातोय। सुंदर अशी खेळपट्टी बनवली ती राजेश ओवाळ आणि स्वतः संजय सोलंके यांनी। जरी विकेट जवळ असली तरी तुम्हाला धावांचा इथं वर्षाव होताना दिसतोय। तीन दिवस पाऊस पडत असला तरी आपण विकेट चांगली अशी खेळण्याजोगी बनवली खेळाडूंसाठी। सुंदर सुंदर असा चेंडू रोहितचा निर्धाव चेंडू धावसंख्या तिथे स्थिरावली धावसंख्या आली ती 28 आणि संदेश आपल्या वैयक्तिक 27 धावांवरती खेळत आहे। बघूया या सामन्यामध्ये या टुर्नामेंटची पहिली 50 मारतोय का संदेश। ओ सुंदर रोहितचा सुंदर चेंडू मला वाटतं माझी दृष्टी लागली काय संदेशला चांगला खेळत होता आणि त्रिपला चित केला रोहित याने। पुढचा फलंदाज आकाश पाटील मॅन प्रॉप गोवे चिंचवली चिंचवलीचा वंडर बॉय थोडा उशिरा आला असं वाटतं मला वाटतं कामामुळे तरी पण अजून दोन षटक आणि चेंडू बाकी तीन चेंडू बाकी आहेत चार षटकाचा सामना। कोरवंडे संघाचा संघनायक आपण कुठे असाल तर माझी हाक ऐकत असाल तर आपण यावं प्लीज आलेत ना हॅलो हा जा जा जा
नाही मुश्किल झालं टायमात इथेच ना फोन करजे सुंदर सुंदर अशी गोलंदाजी रोहित सावंत यांची त्रिपळा छेद केला आहे तो संदेश पाटील हे सुंदर अशी भेदक अशी डेंजर बॅटिंग करत होते संदेश पुढचा चेंडू रोहित यांचा आकाश यांना आल्या आल्या पहिला चेंडू मारायचा दोस्त आणि झेल बाद दोन चेंडू दोन विकेट घेऊन असा कमबॅक केलाय तो होराळे संघाने आणि मी खरंच आभार मानतो ते आमचे होराळे संघाचे एक प्रोफेशनल स्कोरर नरेश दळवी यांचा एक संघ कमी झालेला मी त्यांना सांगितलं की एक टीम कमी आहे त्यांनी त्वरित कुठलाही विचार न करता ॲडव्हान्स मला पाठवून दिला धन्यवाद ते खरं तर त्यांचे होराळे संघाचे पाठीराखेच आहेत असं बोलता येईल आमचाही टीम कुठं आमचेही प्लेअर कुठेतरी वरती जावे अशी त्यांची एक इच्छा आहे आणि नक्कीच हे होईल आणि त्याचप्रमाणे आपण बघतोय एकाच गणवेशामध्ये सगळं होराळे संघ दिसतोय आपल्याला चांगली गोष्ट आहे आणि खरंच ही शिस्ताची बाब आहे आणि पहिल्यांदा 30,000 टुर्नामेंटलाही आपण यावर्षी एक कार्यक्रम राबवला आहे की लाईव्हच करण्याचा जेणेकरून आपल्या इकडचे प्लेअर हे अख्ख्या रायगड जिल्ह्याला दिसतील खालापूर तालुक्याला दिसतील पुढचा चेंडू रोहित यांचा सुंदर असा चेंडू बॅट्समन नेम अक्षय पुढचा चेंडू अक्षय यांचा रोहित यांचा अक्षय यांना शेवटचे दोन चेंडू चांगला कमबॅक केला रोहित यांनी सुंदर तटावला स्टेट ड्राईव्ह सुंदर अशी फिल्डिंग नीरज यांची धावसंख्या इथे स्थिरावली दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 29 चांगला असा कमबॅक केलं पहिल्या चेंडूमध्ये षटकाराने दिल्यानंतर रोहित सावंत यांनी 7 रन 2 विकेट हे असेच गोलंदाज आपल्याला या लाईव्हमुळे सगळ्यांना दिसतील आपल्या तालुक्याला दिसतील आपल्या रायगड जिल्ह्याला दिसतील जेणेकरून त्यांचंही नाव होणार आणि बरेचसे लीग होतात अशामध्ये त्यांचं लक्ष राहणार त्या प्लेयरांवरती पुढचा गोलंदाज नयन दळवी पुढचा गोलंदाज नयन लेफ्ट आर्म स्विंग बॉलर अक्षय यांनी मिड विकेटच्या दिशेने टटवलंय आणि हा षटकार आपण ग्राउंडची रूपरेषा बघत मागे डिक्लेअर झोन असल्यामुळे आपण जो ग्राउंड कमी केलेला आहे त्याचा फायदा फलंदाजांना होतोय धावसंख्या 6 ने वजन धावसंख्या आली ती 35 तिसरे षटक चालू आहे पुढचा चेंडू नयन यांचा अक्षय यांना स्वेअर चेंडू अतिशय तटस्थ असे अंपायर आमचे सतीश साळुंके खरं तर आमच्या टीम मधले जे प्लेयर आहेत पण चांगली पंचांची भूमिका पार पाडतायत नयन यांचा पुढचा चेंडू अक्षय यांना बघूया नयन काय करतायत सुंदर असा चेंज ऑफ पेस चांगली गोलंदाजी करतायत नयन एक चांगला व्हेरिएशन दिसतोय आपल्याला त्यांच्या गोलंदाजीमध्ये कारण का आता ही सुरुवात झाली बराचसा वेळ बरेच खेळाडूंना प्रॅक्टिससाठी मिळालेला नसला तरी आपलं 100% योगदान द्यायचा प्रयत्न करतायत सगळे प्लेयर आग्र्याला मान देऊन आलेले सगळे संघ सुंदर त्यांनी बॅट्समनला झालं आहे की आपण काय चेंडू टाकला पाहिजे चांगली गोलंदाजी करत नयन 3 बॉल धावसंख्या आली ती 36 बरेच जणांचं योगदान आहे ॲक्च्युली ह्या टुर्नामेंट घ्यायच्या मागे ज्यांनी ट्रॉफ्या दिले ज्यांनी आम्हाला प्रथम क्रमांक दिला बरेचसे गोष्टी आहेत ग्राउंडसाठी ज्यांनी मला आम्हाला परमिशनसाठी हेल्प केली असे बरेचसे मान्यवर आहेत की त्यांच्यामुळे आपण आज ही टुर्नामेंट घेतोय आणि एवढ्या चांगल्या प्रकारची टुर्नामेंट घेतोय जरी प्राईस कमी असलं तरी पण तुम्हाला आयोजन हे 50,000 वाटणार सुंदर नयन यांचा असा झेल चांगला कमबॅक नयन यांचा धाव अक्षय झेलबाद होतोय वैयक्तिक 7 धावांवरती धावसंख्या स्थिरावली धावसंख्या आली ती 36
पाच चेंडू संपलेत या षटकातले, चार षटकांचा सामना, फलंदाज जरा लवकर आपण करावा। सुंदर गोलंदाजी करतोय नयन। टॉस साठी मी बोलवतोय आपल्या चिंचपाडा पेन, आरवी इलेवन आणि कुरवंडे या दोन्ही संघाला अ गटातील पहिला सामना, अ गटातील पहिला सामना कुरवंडे आणि चिंचपाडा पेन। कुठल्याही संघाने कुठे जाऊ नये, मॅच जरी तुमची संपली असेल कधीही तुमचा राऊंड लावू शकतो, काही कुठल्याही प्रकारचा ब्रेक नाही घेणार आज आपण या दिवसामध्ये। साहेबा संघर संघाच्या आपण विनंती करतोय का, एक तरी तुम्ही इथे या मॅच नंतर तर होणारच आहे, पुढे समजा पुढची मॅच तुमची लावू शकते चिंचपाडा पेन नंतर। सामने हे कंटिन्यू चालू राहणार, ब्रेक नसणार कुठल्याही प्रकारचा। सुंदर सुंदर अशी गोलंदाजी नयन यांची। आज ड गटातले फक्त चारच संघ आहेत आणि अ गटातले आठ संघ आहेत, तर आज अ गटातले सामन्यांचं पूर्ण होईल। आज एक संघ हा आपल्याला टॉप फोर मध्ये जाणार अ गटामधून, आणि ड गटातनं एक जाईल तो थर्ड राऊंड साठी। तसा सेमी फायनल होणार ती अ गट आणि ब गट, आणि दुसरी सेमी फायनल होणार ती क आणि ड गट। चला सावरे संघ पण आलेला आहे, त्यांचा आभार मानतो मी एवढे लांबून टीम एवढ्या लवकर आलेत। खरं तर आज उद्घाटन असल्या कारणाने आज थोडा उशीर झालेला आहे, तसंच पाऊस असल्यामुळे आपण चार दिवस आठ आठचे संघ खेळणार होतो, परंतु थोडासा ग्राउंडच्या परमिशनमुळे पुढे नंतर कार्यक्रम आहे 15 तारखेनंतर, म्हणून आपण 3 दिवसात हे सामने उरकवायचा प्रयत्न करणार आहेत। पुढचा फलंदाज करण पाटील, गोलंदाज आहेत ते निखिल दाबने। शेवटचा षटक घेऊन येतात निखिल दाबने, धावसंख्या स्थिरावली ती 36 वरती। बघूया दर्शन काय करतात निखिल साठी। पहिला चेंडू स्वेअर, चांगली भूमिका पंचांची। या षटकाच्या समाप्तीनंतर आपण टॉसकडे वळणार आहेत। कुरवंडे संघ आपणही यावे आणि पेन संघाचे संघनायक आलेले आहेत आमचे मित्र स्वप्नील, स्वतः एक ऑर्गनायझर आहेत ते पण, चांगला ऑर्गनाईज केलेलं त्यांनी रबर बॉलचं, त्यांचे आपण स्वागत करतोय। सुंदर असा चेंडू निखिल यांचा, धावसंख्या तिथं स्थिरावले 38 वरती। चांगला कमबॅक केलेला आहे, पहिल्या षटकामध्ये 22 धावा देऊन सुद्धा चांगली अशी गोलंदाजी केली होती होराळे संघाने। सुंदर सुंदर अशी बॉलिंग निखिल यांची, काही सूर गवसत नाही बॅट्समनला। धावसंख्या तिथे स्थिरावली, धावसंख्या राहिली ती 38 वरती। 7 चेंडूमध्ये 28 धावा होत्या असं वाटलंय, कुठेतरी एक धावांचा डोंगर उभा करतोय काय चिंचवली संघ, परंतु संदेश यांची जशी विकेट गेली तसा तसा रनचा वर्षाव कमी होत गेला आणि आता सुस्थितीत राहिली ती होराळे संघ। धावसंख्या एक निवडून धावसंख्या ती 29 39, 4 चेंडू कंपल्सरी चेस असणारे। सुंदर गोलंदाजी करतायत आणि रनआउट, चांगली गोलंदाजी करतायत ते निखिल। या षटकातील शेवटचा चेंडू असेल मला तरी वाटतंय, धावसंख्या तिथेच स्थिरावले, धावसंख्या आली ती 39, 7 चेंडूमध्ये 28 धावा होत्या।
पुढचे फलंदाज गणेश नाना पाटील, खालापूर तालुका क्रिकेट असोसिएशन टेनिस क्रिकेट संघाचे आपले टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष, तसेच आमचे मित्र, तसेच चिंचवली गोहे गावाचे नवनिर्वाचित सदस्य यांची आताच निवड झालेली आहे, त्यांचेही सुद्धा आपण स्वागत करतोय. या षटकातील शेवटचा चेंडू गणेश नाना पाटील यांचा बघूया. गणेश नाना काय करतोयत, सुंदर तटावल्या पुढे होऊन किती धाव मिळत आहेत, एक धाव तर झालेली, दुसऱ्यासाठी प्रयत्न करतायत का, आणि दोन धावे होतात का बघूया, आणि दोन धावाही कम्प्लीट. 40+ असला तरी पण माणूस काय आला, तुम्ही त्यांची धावण्याची बघा, चांगला असं त्यांनी फिटनेस ठेवलेला आहे. दोन धावाने धावसंख्या आली ती 41, जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता. चार षटकामध्ये होराळे संघ चांगली गोलंदाजी केलेली आहे. हॅलो. मैदानामध्ये चालू असलेला सामना चिंचोली गोहे विपक्ष होराळे, 24 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता आहे ती म्हणजे होराळे संघाला विजयासाठी. जर आपण होराळे संघाचे अवस्था पाहिली असती पहिल्या षटकामध्ये, 22 धावा होत्या आणि त्यानंतर जो कमबॅक केला या गोलंदाजाने होराळे संघाच्या, फक्त आणि फक्त 21 धावा दिल्या आणि जर आपण पहिल्या 9 चेंडूंचा विचार केला तर 9 चेंडूने 28 धावा मारल्या होत्या, त्या म्हणजे चिंचवणी संख्येने, आणि उर्वरित उर्वरित 15 चेंडूमध्ये फक्त होराळे संघाने 13 धावा दिला, म्हणजे खूप सुंदर असं कमबॅक पाहायला भेटलं ते म्हणजे होराळे संघाकडून. आता ज्या आपण 42 धावा दिला त्या 42 धावांचा पाठलाग करण्यासाठी होराळे संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. चिंचवली संघाने आपलं क्षेत्ररक्षण तरी सजून घ्यायचंय, कारण का आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, 4 दिवसाचे सामने 3 दिवसांमध्ये आपल्याला खेळवायचे आहेत. होराळे संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये गेलेले अजय मोरे आणि नीरज दाबने, 42 धावांचा पाठलाग करण्यासाठी 24 चेंडू 42 धावांची आवश्यकता होराळे संघाला. चला चिंचवली संघ, आपण आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. 4 षटकाचा सामना आहे, कारण का आपल्याला 4 दिवसाचे सामने 3 दिवसामध्ये खेळवायचे आहेत. खूप चांगलं आयोजन पाहायला भेटलं इथे इकूकडून. पेन नगरपालिकेचे नगरसेवक राजेश म्हात्रे साहेब, आपण मैचावरती याचे आपलं सुद्धा स्वागत होतं इथे मंडळाच्या वतीने. हॅलो. चला पंच सामना त्वरित चालू करायचंय. हॅलो हॅलो. हॅलो. पेन नगरपालिका नगर परिषद नगरसेवक राजेशजी म्हात्रे साहेब यांचं आगमन झालंय. साहेबांना विनंती करतो आपण मंचावरती येऊन बसवायचंय, त्यांचं सुद्धा स्वागत होतं इथं मंडळाच्या वतीने.
इक्कू सोलंकी यांच्या हस्ते मी साहेबांचं स्वागत करायला सांगतो। चला पंच सामना चालू करायचे। 24 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता असताना सलामीला आलेला फलंदाज ओराळे संघाचा आजय स्ट्राइक आणला, ना स्ट्राइक आणला नीरज, गोलंदाजी मार्फत चिंचवली संघाकडून गोलंदाज आकाश पाटील। आकाश पाटीलचा पहिला चेंडू आजय मोरे आला, मारलेला चेंडू, चेंडू मात्र हा झेल बाद झेल निसटलेला आहे क्षेत्ररक्षकाकडून, खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटले। दोन धाव मात्र मिळाले ते म्हणजे ओराळे संघाला। आरवी इलेवन चिंचपाडा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि चावरे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले। अजय मोरे स्ट्राइक आणला, नॉन स्ट्राइक आणला नीरज दामने, दोन धाव पहिल्या चेंडू मध्ये। आता मात्र दुसऱ्या चेंडूवर दांडी गोल होते ती म्हणजे अजय मोरेची, कुठेतरी मोठा फटका मारायचा होता, फटका मिस झाला नाही, अजय मोरे परततो तो बॅक टू द पवेलियन। पेन नगर नगरपालिका नगरसेवक राजेशजी म्हात्रे साहेब यांचं स्वागत होतंय। मी लाईव्ह युट्यूब लाईव्ह यांचं सुद्धा स्वागत होतंय मंडळाच्या वतीने। खूप चांगलं आयोजन पाहायला भेटलंय, तेवढं नियोजन आणि एवढ्या लांबून साहेब आपल्या इथे खोपोलीमध्ये आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी आलेत मॅचला। योगेशजी पवार यांचं सुद्धा स्वागत होतंय। त्यानंतर नौका गोलंदाज अजय मोरे याची जागा घेण्यासाठी गेलेला पूर्वीत मुंडे ओराळे संघाचा। जर आपण पाहिलं तर ओराळे संघ प्रथमच या वर्षीमध्ये या खोपोलीच्या जनता विद्यालयाच्या मैदानामध्ये जे इकू यांनी सामने भरवलेत त्या सामन्यामध्ये पहिलाच पूर्वीत मुंडे यांनी मारलेला सरळ चेंडू, चेंडू मात्र आता क्षेत्ररक्षक हातात, एक धाव मात्र मिळते या एक धाव्याच्या पद्धतीने। दाफलकर धावा लागतात त्या म्हणजे तीन धावा, 42 धावाचा पाठलाग करत असताना अजूनही 39 धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे ओराळे संघाला। आता मात्र स्ट्राईक एंडला आलाय नीरज दाबने, जो नॉन स्ट्राईक एंडला होता फलंदाजीला आला होता नॉन स्ट्राईक एंडला, तोच नीरज दाबने आता स्ट्राईक एंडला गोलंदाजी मार्कवर। प्रणल लाले यांचं बैलगाडा मालक प्रणल लाले यांचं सुद्धा स्वागत होते मंडळाच्या वतीने। आता मात्र काहीतरी पाचव स्वरूपाचा चेंडू, चेंडू मध्ये व्हेरिएशन पाहायला भेटलं, निर्धाव चेंडूचे होते सांगतात, धावसंख्या स्थिरावली होती म्हणजे तीन या धाव फलकावर। चार चेंडूचा खेळ संपलेला आहे पहिल्या षटकामधला, तीन धावा धाव फलकावर। सुरेख गोलंदाजी करते तो म्हणजे चिंचोली संघाकडून आकाश। आता मात्र आडव्या बॅटीने मारलेला चेंडू, चेंडू मात्र वन बाऊ क्षेत्ररक्षण, आता कुठेतरी गच्चाला असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटले, पण त्याच्या पाठीचं कव्हर पाहायला भेटलं तर खूप सुंदर असं कव्हर केलं। एकच धाव मात्र मिळाली या गच्चा क्षेत्ररक्षणावर सुद्धा, एक धावनिशी दाफलकर धाव होता त्या म्हणजे चार धावा ओराळे संघाच्या। 42 धावांचा पाठलाग करत असताना एक गाड्याच्या मोबदल्यात चार धावा पहिलं षटक प्रगतीपथावर। शेवटचं अंतिम चेंडू या षटकातला, एक धाव मात्र मिळून गेली ओराळे संघाला आणि प्रथम गोलंदाजी करत असताना ओराळे संघाने धावा दिला होता 41 आणि 42 धावाचा पाठलाग करत असताना एक षटकाच्या समाप्तीनंतर ओराळे संघाच्या धावा झाल्या त्या म्हणजे एक गाड्याच्या मोबदल्यात पाच धावा धाव फलकावर लागल्यात दुसरं षटक। संदेश पाटील जेजीला आपण फलंदाजी पाहिली असेल तर 27 धावा जवळजवळ मारल्या होत्या पहिल्या 9 चेंडू मध्ये। संदेश पाटील डावखुरे हाताचा फलंदाज, डाव गोलंदाजी पण आपण जर पाहिली तर डावखुरे हातानेच गोलंदाजी करतो तो संदेश पाटील। आता गोलंदाजी मार्क स्ट्राईक अँडवर पूर्वीत मुंडे, पाच धावा फलकावर लागल्यात ते म्हणजे पाच धावा लागल्यात धाव फलकावर ओराळे संघाच्या। आता मात्र कुठेतरी पूर्वीत मुंडे याला मोठे फटके मारावे लागणार नक्की, जसे संदेश पाटील यांनी फलंदाजी केली होती तसेच पूर्वीत मुंडे याला सुद्धा फलंदाजी करावी लागणार आहे।
पहिला चेंडू काय सुरेश चेंडू मारला पुरोहित मुंडे यांनी, षटकार जाते सीमापार षटकार। मी म्हटलं होतं जशी संदेश पाटील यांनी फलंदाजी केली तशीच पुरोहित मुंडे यांना आता फलंदाजी करावी लागणार आणि त्याचाच हा परिणाम पाहायला भेटला। तर या पहिल्या चेंडूर आला तो म्हणजे षटकार, या सहा धावेच्या मदतीने दहा फलकार धावा लागतात, त्या म्हणजे एक गाड्याच्या मोबदल्यात अकरा धावा ओव्हरऑल संघाच्या। यानंतर होणारा सामना आरवी इलेवन चिंचपाडा पेन आणि कुरवंडे। आरवी इलेवन चिंचपाडा संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजासाठी आमंत्रित केलं ते म्हणजे कुरवंडे संघाला। पुरोहित मुंडे हा स्लोअर स्वरूपाचा चेंडू होता, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार पुरोहित मुंडे याच्या बॅटमधून आलेले। जर आपण पाहिले या वर्षीतले म्हणजे प्रथमच दोन षटकार मारले पुरोहित मुंडे यांनी, नक्कीच फॉर्म मध्ये आले, फॉर्म इज बॅक पुरोहित मुंडे याचा। सतरा धावा धाव फलकावर। दोन चेंडू मध्ये दोन षटकार मारले ते पुरोहित मुंडे यांनी, धाव फलकावर धावा लागला त्या म्हणजे ओव्हरऑल संघाच्या एक गाड्याच्या मोबदल्यात सतरा धावा। खूप सुंदर फलंदाजी पुरोहित मुंडे याची। संदेश पाटील तू पुरोहित मुंडे पुन्हा एकदा असा लोअर पुलटा स्वरूपाचा चेंडू होता, चेंडू मात्र कार्पेट सारे आले क्षेत्ररक्षणाच्या हातात, एक धाव मात्र मिळाले एक धाव। रणजी पट्टू आपल्या इथे योगेशजी पवार यांचं सुद्धा आगमन झालं, त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण मंडळाच्या वतीने सत्कार स्वीकारायचा आहे। युट्यूब योगेशजी पवार पेन संघाकडून खेळण्यासाठी आलेले आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत होते मंडळाच्या वतीने, त्यांनी सुद्धा आपण बसून घ्यायचे। तीन चेंडू अठरा धावा। हॅलो, हा ऑफ साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता नीरज दामणे याने, मात्र मिस झालेले, धाव फलकावर धावा स्थिरवल्यात त्या म्हणजे चार चेंडू आणि अठरा धावा। अठरा धावा धाव फलकावर स्थिरवल्यात, एक निर्धाव चेंडूचे सांगतो होते, दोन षटकार मारल्यानंतर आलेला एक सिंगल धाव आणि एक डॉट चेंडू। आणि हा व्हाईट चेंडू पंच आम्हाला सांगतात ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होता, लाईनच्या बाहेर होता, पंचांनी व्हाईट चेंडू घोषित केले। अवंतर धाव संख्येत एकने वाढ होते, एकोणीस धावा धाव फलकार लागल्यात त्या म्हणजे दुसरं षटक प्रगतीपथावर असताना एक गडच्या मोबदल्यात होराले संघाच्या। संदेश पाटील तू नीरज दामणे, आता मात्र कुठेतरी नीरज दामणे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू भेट होते, चेंडू निर्धाव जाते, धाव संख्या स्थिरावले एकोणीस या अंकावर। पाच चेंडू शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातलं नीरज दामणे। हा मात्र काय चेंडू सुरेख हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि मात्र झेल मात्र सुटलेला आहे, पंचांचा निर्णय ना अजूनही बाकी आहे। पंच एक धाव फक्त मिळाले, झेल मात्र सुटलेला आहे नीरज दामण्याचा, जीवदान भेटलेलं नीरज दामण्याला। धाव संख्या झालेली ती दोन षटकाच्या समतेनंतर, एक गाड्याच्या मोबदल्यात वीस धावा, अजूनही विजयासाठी दोन षटक, बारा चेंडू आणि बावीस धावांची आवश्यकता आहे ते म्हणजे ओराल संघाला विजयासाठी। अकराच्या सरासरीने धावा बनवायचे आहेत ओराल संघाला दोन षटकामध्ये। खूप सुरेख फलंदाजी करताय जो वन डाऊन। तिसरं षटक प्रगतीपथावर असताना तिसरं षटक घेऊन आला तो म्हणजे गोळे चिंचवली संघासाठी। करण पाटील चार, करण पाटील तिसरं षटक घेऊन आलाय प्रगतीपथावर। आता मात्र उर्वरित बारा चेंडू आणि बावीस धावांची आवश्यकता असेल ते म्हणजे ओव्हरऑल संघाला अकराच्या सरासरीने धावा बनवायचे दोन षटकामध्ये ओव्हरऑल संघाला विजयासाठी। करण टू नीरज, पहिला चेंडू करण्याचा नीरज आला,
हा पुलटा स्वरूपाचा चेंडू, चेंडू मात्र शत्रक्षाच्या हातामध्ये गेला, जेल बाद झालेला तो नीरज दाबने। कुठेही चेंडू मारू शकला असता नीरज दाबने जरी, तरी आरामात धाव भेटले असते, मात्र तो चेंडू मात्र गेला शत्रक्षाच्या हातात, जलबाद झालेला नीरज दाबने। त्याची नीरज दाबने बॅक टू द पेवलियन, त्याची जागा घेण्यासाठी जातो नौका फलंदाज ओराल संघाचा निखिल दाबने। निखिल दाबने, जो निखिल दाबने जे आपण गोलंदाजी पाहिली असती तो त्यांनी सुद्धा तीन धावा दिल्या होत्या, खूप सुरे गोलंदाजी केली होती निखिल दाबने। आणि तोच निखिल दाबने आता आपल्या संघाला सावरण्यासाठी चार धावा दिल्या होत्या त्यांनी आपल्या गोलंदाजीतून, तोच निखिल दाबने आपल्या संघाला सावरण्यासाठी आता मात्र मैदानामध्ये गेलेला आहे। स्ट्राईक एंडला खेळणार, स्ट्राईक एंडला खेळणार तो निखिल दाबने। करण गोलंदाजी मार्ग पहिल्या चेंडूवर करण याने विकेट घेतलेला नीरज दाबने, आता करण याचा दुसरा चेंडू निखिल दाबने आला। ऑफ साईडच्या दिशेने मारलेला चेंडू, कार्पेट सारे जाता चेंडू, एक धाव तर पूर्ण आणि एक सुरेख असा फटका मारलेला, एक गॅप शोधून काढलेला, चार धाव मिळतात त्या म्हणजे ओराल संघाला या फटक्यावरती निखिल दाबनेच्या चार धावीनिशी धावफलक घालतय। 24 धावा धावफलकावर लागल्यात ओराल संघाच्या, तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 24 धावा, खूप सुरेख फटका मारला निखिल आणि गॅप शोधून काढले, त्याला माहिती जर नानाला चेंडू बीट करून गेला तर नक्कीच चौकार जाईल, ते हेरलं बघितलं होतं निखिल दाबने यानं जेव्हा मैदानामध्ये एंट्री केली तेव्हा, आणि तिथंशी तो त्यांनी चेंडू मारला आणि चार धावा मात्र मिळाला या चेंडूवर। 24 धावा दोन गड्याच्या मोबदल्यात धावफलकावर लागला ओराल संघाच्या, 10 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता अजूनही ओराल संघाला विजयासाठी, 10 चेंडू 18 धावा नक्कीच जा आपण। दहा चेंडू 18 धावा, पहिल्याच चेंडूर आलेला चौकार, इरादे पक्के केले निखिल दाबने यांनी, पहिल्याच चेंडूवर विकेट घेतला त्यानंतर निखिल दाबने यांनी मारलेला जो चौकार करण्याला। पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने मारला चेंडू, चेंडू जातोय दोन प्लेअरच्या मधून, दोन धावा मात्र मिळाल्यात, खूप सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं, पूर्ण बॉलच्या मागे धावून तो बॉल अडवला, दोन धावा मात्र वाचवलं त्या क्षेत्ररक्षकाने, टाळ्या वाजवायचे त्यासाठी, दोन धावाच्या मदतीने धावफलकावर धावा लागतात। 26 धावा अजूनही, 16 धावांची आवश्यकता असेल ओराल संघाला विजयासाठी, 9 चेंडू आणि 16 धावा, नऊ चेंडू। पुन्हा एकदा जर पाठीमागे गेला तर डिक्लेअर दोन येत नाही तर धावू शकता आपण किती पण, एक धाव मात्र मिळाली, एक धावेनिशी धावफलक घालतंय, धावफलकावर धावा लागतात। 27 अजूनही, 15 धावांची आवश्यकता आहे ओराल संघाला विजयासाठी। आता मात्र जो फलंदाज आलेले वरती पूर्वित मुंडे ज्यांनी दोन षटकार मारले होते संदेश पाटील याच्या गोलंदाजीवर, तोच पूर्वित मुंडेला आता खूप टायमानंतर स्ट्राईक भेटलेले पूर्वित, पूर्वित टू करण, अखूट टप्प्याचा चेंडू आता बॅटला नीट कनेक्ट झाला नाही, एक धाव मात्र मिळाले, दुसरी धाव घेते कारण गच्चा असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटले, इथले दोन धावा मात्र पूर्ण झाल्यात। या दोन धावांनी धावफलकावर धावा लागतात, 29 धावा अजूनही, 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे ओराल संघाला विजयासाठी, कंपल्सरी चेसिंग असेल, 7 चेंडू 13 धावा। पूर्वित मुंडे, हा मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता निर लेग बायच्या स्वरूपात, एक धाव भेटते बायच्या स्वरूपात, बॅट कट आहे, एक धावनिशी धावफलक घालतय। 30 तिसरं षटक संपलं, तीन षटकाच्या समाप्तीनंतर ओराल संघाच्या धावफलकावर धावा लागल्या, त्या म्हणजे दोन गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा, 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे ओराल संघाला विजयासाठी, फक्त दोन मोठे फटके मारायचे, दोन षटकार मारायचे नाही तर तीन चौकार मारायचे, धावून सुद्धा ओराल संघ हा विजय होऊ शकतो। 6 चेंडू 12 धावा,
सूरजजी केदारे आणि संतोषजी जोरकर यांना सुद्धा विनंती करतो की आपण कुठे असाल तिथून स्टेजवर येऊन बसायचं आहे. आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. सूरजजी सहा चेंडू बारा धावा फक्त दोन मोठे फटके मारायचे. पुरत मुंडे जो वंड बॉलर था प्रसाद. सहा चेंडू बारा धावा डिफेंड करण्यासाठी आलेला आहे तो चौथा गोलंदाज चिंचोली संघाकडून प्रसाद. आणि स्ट्राईक हँडला फलंदाज असेल पूर्वित मुंडे ज्यांनी दोन मोठे फटके मारलेत. त्यानंतर नॉन स्ट्राईक हँडला फलंदाज असेल निखिल दामणे. त्यांनी पहिल्या चेंडूवर चौकार नंतर डबल अशा धावा घेतल्या. सहा चेंडू बारा धावांची आवश्यकता असताना लेग साईडला मारला चेंडू. चेंडू मात्र शतरक्षकाच्या हातात जात आहे. दोन धावा घेण्यापासून मात्र काही रोखू शकत नाही शतरक्षक. आता मात्र समीकरण बदलले. विजयासाठी पाच चेंडू आणि दहा धावांची आवश्यकता आहे ते ओव्हरऑल संघाला. पाच चेंडू दहा धावा. प्रसाद याच्या पहिल्या चेंडूवर दोन धावा मात्र भेटल्या त्या म्हणजे ओव्हरऑल संघाला. पाच चेंडू आणि दहा धावा. पूर्वित मुंडे स्ट्राईक एंडला. हा मध्ये आपटलेला चेंडू बॅट मात्र फिरवला. चेंडू जातो सीमापार षटकार. या सहा धावेच्या मदतीने दाखलकर धावा लागला त्या म्हणजे. अडतीस धावा. आता मात्र समीकरण बदललंय. जिथे सहा चेंडू बारा धावांची आवश्यकता होती तिथे मात्र समीकरण बदललंय. चार चेंडू आणि चार धावांची आवश्यकता आहे ते म्हणजे ओव्हरऑल संघाला. कंपल्सरी चेसिंग असेल. चार चेंडू चार धावा. पूर्वित मुंडे खूप मोठे फटके मारले. तीन मोठे फटके मारले आपल्या बॅटमधून. तीन षटकार मारलेत पूर्वित मुंडे यांनी. आणि हा व्हाईट चेंडू पंच आम्हाला सांगतात व्हाईट आहे स्वेअर चेंडू. अवांतर धाव संख्येत एक नी वाढ होते. आता मात्र तीन धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे ओव्हरऑल संघाला विजयासाठी. चार चेंडू आणि तीन धावा. हा मारला चेंडू. चेंडू मात्र कार्पेट सारे येते. छत्रक्षाने चेंडू उचलला. चेंडू उचलणार फेकणार. आणि हा मात्र कुठेतरी इष्टरक्षकाच्या समोर चेंडू पडून टप्पा बाजूला गेलेला आहे. आणि दोन धावा मात्र मिळाले आहेत. आता मात्र विजयासाठी एक धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे ओव्हरऑल संघाला. कंपल्सरी चेसिंग. स्कोर लेवल झालेला आहे. तीन चेंडू आणि एक धाव. चाळीस धावा झाल्या. स्कोर लेवल झाले. फक्त कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे एक धाव ही बनवायच लागेल ओव्हरऑल संघाला. आणि हा चेंडू चेंडू बराच का आयमध्ये. हा सुद्धा षटकार जातोय पूर्वीच्या बॅट मधून. चार षटकार आले या इनिंग मध्ये. टाळ्या वाजायचं जरा ओव्हरऑल संघाने पूर्वित मुंडेसाठी. जर पूर्वित म्हणजे मुंडे याचे आपण जर फलंदाजी पाहिलं तर अकरा चेंडू आणि चौतीस धावा. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द